रंग माझा वेगळा मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये आपण पाहणार आहोत की दीपिका ही सौंदर्याच्या घरी यायला तयार नसते तर ती दीपाच्या घरी आलेली असते तेव्हा आता दीपिका घरी येणार नसल्यामुळे सौंदर्याच्या डोक्यात एक प्लान येतो तर त्यामध्ये नुसते दीपिकाला जर घरी आणले तर कार्तिक दीपाचा कधीच स्वीकार करणार नाही दीपाला कायम दुसऱ्याच घरी राहावे लागेल हे सौंदर्याच्या लक्षात येते तर कार्तिक दीपाला एकमेकांपासून दूर ठेवण्यासाठी आयशा आणि श्वेता काही ना काही कटकारस्थाने रचतच राहतात त्यामुळे त्याचा त्रास दीपिका आणि कार्तिकीसुद्धा भोगत असल्याचे सौंदर्याला समजलेले असते तेव्हा आता सौंदर्या दीपाच्या घरी येऊन ती कार्तिकीला सौंदर्याच्या घरी घेऊन जाणार असल्याचे सौंदर्या दीपाला सांगते कार्तिकी आणि त्यांच्या घरी अशी दीपा सौंदर्याला बोलते तेव्हा कार्तिकी जर त्या घरी गेली तर कार्तिक हा कार्तिकीचा स्वीकार करेल आणि त्यामुळे ती तुझी मुलगी असल्याचे सिद्ध होऊन कार्तिक तुझा स्वीकार करेल असे सौंदर्यादीपाला सांगते तेव्हा आता कार्तिकचा जर त्याच्या डोक्यात असलेला गैरसमज काढायचा असेल आणि तुला व कार्तिकला जर एकत्र आणायचे असेल तर मला हे करावेच लागेल असे सौंदर्यादीपाला बोलते तेव्हा दीपाला सौंदर्याचे म्हणणे पटून सौंदर्या ही कार्तिकीला तिच्या घरी घेऊन जाते तेव्हा आता कार्तिकी घरी आल्यामुळे कार्तिक हा कार्तिकीचा स्वीकार करताना आपल्याला बघावयास मिळणार आहे तर एकदा कार्तिकी ही जर त्याची मुलगी असल्याचे सिद्ध झाले तर कार्तिक दीपालासुद्धा स्वीकारणार आहे तेव्हा दीपाला सौंदर्याचे हे बोलणे पडते आणि दीपाला खूप आनंद होतो व दीपा सौंदर्याला मिठी मारते तेव्हा आता कार्तिकच्या डोक्यातील गैरसमज दूर करून दीपा कार्तिकचे चौकोनी कुटुंब एकत्र आणण्यासाठी सौंदर्याने हा प्लान केला आहे तेव्हा आता सौंदर्या दीपा कार्तिकीचे चौकनी कुटुंब कसे एकत्र आणते हे बघणे रोमांचक ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा ट्विस्ट कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि रंग माझा वेगळा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा